तर खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या, त्याही पाहू। ओबीसी बांधवांबद्दल प्रेम असेल तर कशा ज्या राष्ट्रवादीच्या बैठका घेतल्या, काही नसताना नाक खुपसायची सवय आहे ना। भोपाळचं तिकीट काढा, महाराष्ट्र सरकारचं विमान घ्या आणि विमान घेऊन जा, शिवराज चव्हाणांना विनंती करा, शिवराजजी आपसे हम मार्गदर्शन देने आए हैं, कारण नसताना फुकटचा नंबर वनचा मुख्यमंत्री म्हणू स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ फुकटू नका। दोन दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला, याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे। मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल, तर ती फायनल ऑर्डर नाहीये। त्याच्यामुळे हे जे सांगतायत की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही, ह्याच्यात ही खोटेपण आहे।